पुणे लोकसभा मतदारसंघासाठीची अपेक्षित लढत आता प्रत्यक्षात उतरली उतरलीय भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसकडून आमदार रवींद्र धंगेकर यांच्यातील सामना आता कसबा पोटनिवडणुकीच्या पाठोपाठ धंगेकर हे लोकसभा निवडणुकीसाठी आता परतलेत भाजपला त्यांच्याच बाले किल्ल्यात मात देणारा नेता म्हणून धंगेकर यांनी आपली ओळख प्रस्थापित केली आहे त्यामुळेच धंगेकर हे लोकसभा निवडणुकीत चमत्कार घडवतील याच आशेने काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली असून त्याच विश्वासाने ते सुद्धा रिंगणात उतरलेत पुण्यात काँग्रेसची ताकद ही दोन हजार चौदा पूर्वी होती की या पक्षाचा उमेदवार पराभूत काम होतं आता झाले मत देणाऱ्यांची संख्या गेल्या दोन्ही निवडणुकात सुमारे सहा लाखांपेक्षा अधिक आहे त्या तुलनेत काँग्रेसला त्याच्या निम्मी म्हणजेच फक्त तीन लाख इतकीच मतं मिळालेली आहेत म्हणूनच धंगेकर यांना तब्बल तीन लाखांचा फरक आता भरून काढायचा आहे आणि हे काम वाटतं तितकं सोपं नाहीये तर पाहुयात पुण्यातील लोकसभेची गणित नक्की कशी आहेत ते पुणे लोकसभा मतदारसंघात कोथरूड शिवाजीनगर कसबा पर्वती पुणे कॉन्टोनमेंट आणि वडगाव शेरी या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो मुरलीधर मोहोळ हे कोथरूड मतदारसंघाचं तर धंगेकर हे कसब्याचं प्रतिनिधित्व करतात यातील कोथरूड शिवाजीनगर आणि पर्वती हे सरळ सरळ भाजप समर्थक मतदारसंघ आधीपासूनच आहेत या तीनही मतदारसंघात भाजपला आपले केवळ मताधिक्य किती याच औत्सुक्य असतं यात कोथरूड म्हणजे तर भाजपचा हक्काचा मतदारसंघ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही लोकसभा निवडणुकीत भाजपला या मतदारसंघातून सुमारे एक लाखांचं लीड मिळालं होतं मोहोळ यांना आता इथूनच एक लाखांहून अधिक मताधिक्य मिळण्याची आशा आहे या मतदारसंघात ब्राह्मण मतदार हा मोठ्या संख्येने आहे तेथील आमदार मेधा कुलकर्णी यांना पक्षाने नुकतंच राज्यसभेची खासदारकी दिली आहे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत मोहोळ हे असल्यानं इथून जास्तीत जास्त मतदान करून घेणं आणि मोठी आघाडी मिळवणं हेच भाजपचं ध्येय आहे मोहोळ यांच्या एकूण मताधिक्याच्या एकत्रितयांश आघाडी ही कोथरुड या मतदारसंघातूनच मिळू शकते परिणामी मोहोळांसाठी हा मतदारसंघ फील गुड करणार आहे तर पर्वती विधानसभा मतदारसंघ हा भाजपसाठी दुसरा आधार आहे या मतदारसंघातून गेल्या दोन निवडणुकात भाजपला सुमारे साठ हजारांचं लीड मिळाले येथूनच भाजपचा आमदार हा सातत्याने निवडून येतोय लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत मताधिक्य निम्म्यावर येत असलं तरीही हा ही भाजपसाठी अनुकूलच मानला जातो त्यामुळे मोहोळ यांची मोठी मदार या मतदारसंघावर आहे या उलट काँग्रेसमध्ये इथं धुसफुस आहे काँग्रेसचे इथले नेते आबा बागुल यांनी धंगेकर यांच्या उमेदवारीच्या विरोधात उघडपणे भूमिका घेतली आहे त्याचाही फटका धंगेकर यांना बसू शकतो त्यामुळे धंगेकर यांना कोथरुड आणि पर्वती हे दोन्ही मतदारसंघ कठीणच राहणार आहेत आता शिवाजीनगर मध्ये काय होणार सांगायचं झालं तर शिवाजीनगर या विधानसभा मतदारसंघात शिरकाव करण्याची संधी धंगेकरांना मिळू शकते या ठिकाणी भाजपचे विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळ हे फक्त पाच हजार मताधिक्याने निवडून आले होते दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांना पंचवीस हजारांचं मताधिक्य इथून मिळालं होतं तर दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे अनिल शिरोळे यांना चाळीस हजार मतांची इथून आघाडी होती या मतदारसंघात काँग्रेसला मानणारा वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे आणि तो धंगेकर आपल्याकडे वळवू शकतात या मतदारसंघात भाजपला रोखण्याची संधी आता धंगेकरांना आहे आणि ती त्यांनी साधली तर मोहोळ यांच्यासाठी हा धक्का ठरेल पण त्यासाठी तिथली काँग्रेसची यंत्रणा त्यांना आक्रमकपणे राबवावी लागेल आता कसबा विधानसभा मतदारसंघ हे तर धंगेकरांचं घरच आहे कसब्यातून मोठं लीड मिळवण्याचं धंगेकरांचं स्वप्न आहे त्यांच्या संभाव्य विजयाची पायाभरणी कसब्यातूनच होऊ शकते पण इथं भाजपची संघटनात्मक आणि मतदारांची ताकद हे काँग्रेसपेक्षा जास्त आहे धंगेकरांना केवळ स्वतःच्या बळावर इथून मताधिक्य मिळवणं एवढं सोपं नाहीये कसबा पोटनिवडणुकीत धंगेकर यांच्याकडून गेल्या वर्षी झालेला पराभव भाजपला चांगला झोमलेला आहे त्यामुळे धंगेकरांना वाटतं तेवढं इथून लढत सोपी नाहीये गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत भाजपनं इथून चांगली आघाडी घेतली होती गिरीश बापट हेच कसब्याचे पंचवीस वर्ष आमदार होते त्यामुळे त्यांना गेल्या लोकसभा निवडणुकीत कसब्यानं मनापासून साथ दिली तसेच साथ दोन हजार चौदा मध्ये भाजपच्या अनिल शिरोळे यांनाही दिली होती येथून भाजपला तब्बल साठ हजारांचं मताधिक्य मिळालं होतं आणि ते तोडण्याचं काम धंगेकरांना आता करायचे खुद्द धंगेकर हे तेरा हजार मतांच्या फरकाने निवडून आले होते धंगेकरांना इथून पन्नास हजारांहून अधिक मताधिक्य मिळालं तरच त्यांच्या उमेदवारीचा निर्णय योग्य होता हे सिद्ध होईल तर वडगाव शेरी हा मतदारसंघ काँग्रेससाठी सुद्धा सोपा नाहीये वडगाव शेरी हा पुण्यातील सर्वाधिक मतदारसंख्या असलेला मतदारसंघ आहे गेल्या दोन्ही निवडणुकात या मतदारसंघाने भाजपला भरभक्कम साथ दिलीय भाजपचे खासदार गिरीश बापट यांना तब्बल साठ हजार आणि अनिल शिरोळे यांना पंचेचाळीस हजारांचं मताधिक्य इथूनच मिळालं होतं या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद आहे अजित पवार यांच्या गटाचा इथं वर चष्माय आणि ही ताकद आता भाजपच्या सोबतीला आहे त्यामुळे मोहन यांच्यासाठी इथून तब्बल पंच्याहत्तर हजारांची आघाडी मिळवून देण्याचा संकल्प आता भाजपने केलाय काँग्रेसची सुद्धा या मतदारसंघात ही मोठ्या प्रमाणात ताकद आहे पण महाविकास आघाडीत असलेल्या शिवसेनेची मदत इथं धंगेकरांना होऊ शकते आणि तेवढाच दिलासा धंगेकरांना या मतदारसंघातून आहे त्यामुळे भाजपला इथं रोखण्यासाठी धंगेकरांना चांगलेच कष्ट करावे लागणार आहेत याशिवाय शरद पवार यांना मानणारा वर्ग मतदानासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडला तर धंगेकरांसाठी ती मोठी मदत ठरू शकते अठरा पगड जाती आणि सर्वधर्मीय वस्ती असलेला पुणे कॉन्टोन्मेंट हा मतदारसंघ रवींद्र धंगेकरांसाठी खरा आधार ठरू शकतो काँग्रेसला मांडणाऱ्या मतदारांची संख्या इथं जास्त आहे त्यासाठी स्थानिक काँग्रेस नेत्यांशी धंगेकरांना जुळवून घ्यावं लागणार आहे इथून भाजपला दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत फक्त तेरा हजारांची आघाडी मिळाली होती येथील भाजपचे आमदारही पाच हजार मतांच्या मताधिक्याने निवडून आले होते त्यामुळे धंगेकर यांना या मतदारसंघानं मनापासून साथ दिली तर मोहोळ यांच्यासाठी कडवं आव्हान ते उभं करू शकतात कोथरूड आणि पर्वती या दोन विधानसभा मतदारसंघातून तब्बल दीड ते पावणे दोन लाखांचं मताधिक्य भाजपला मिळू शकतं तर काँग्रेसला याची भरपाई करण्याची चावी ही पुणे कॉन्टोन्मेंटमध्ये आहे यासोबतच शिवाजीनगरमध्ये भाजपला समसमान पातळीवरती रोखणं तसंच कसबा आणि पुणे कॉन्टोनमेंट या दोन्ही मतदारसंघांचं मिळून एक लाखांचं मताधिक्य घेणं या दोन्ही बाबी धंगेकरांनी साध्य केल्या तर ही निवडणूक चुरशीची होईल वडगाव शेरीत भाजपला टक्कर देण्यात ते यशस्वी झाले तर धक्कादायक निकाल सुद्धा लागू शकतो म्हणूनच धंगेकर रिटर्न्स हा राजकारणातील सिक्वल आता तुफान यशस्वी होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर मंडळी आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्या राजकीय घडामोडी या विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत राहा लेट्सअप मराठी